नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे संप्रेषण संप्रेषण या प्रकरणावर आपण व्हिडिओ सिरीज पाहत आहोत व्हिडिओ क्रमांक सात या भागामध्ये आपण संप्रेषणातील अडथळे यावर चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण या टॉपिकवर थोडीशी चर्चा करूयात संप्रेषणातील अडथळे समजण्याच्या अगोदर आपल्याला संप्रेषण प्रक्रिया समजून घ्यावी लागेल तसं आपण या अगोदर कम्युनिकेशन प्रोसेस कम्युनिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स टाईप्स ऑफ कम्युनिकेशन क्लासरूम कम्युनिकेशन यावर चर्चा केलेली आहे या पहिल्या तीन व्हिडिओचा जर आपण एकत्रित केलं तर आपल्याला हा जो टॉपिक आहे बॅरियर्स टू कम्युनिकेशन हा टॉपिक अत्यंत सोपा जाणार आहे आता आपल्याला कम्युनिकेशन प्रोसेस समजून घ्यायची म्हटलं की आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशन प्रोसेस समजून घेताना प्रेक्षक महत्त्वाचा आहे प्रेक्षकाच्या मनामध्ये काहीतरी कल्पना वगैरे निर्मिती होते आणि तो त्या कल्पना निर्मितीला इनकोड करतो इनकोड केल्याच्या नंतर मॅसेज तयार होतो मेसेज तयार झाल्याच्या नंतर तो कुठलं तरी माध्यम पाहतो आणि त्या माध्यमाच्या मा त्या माध्यमाद्वारे तो आपला मेसेज रिसिव्हरला पाठवतो हो रिसिव्हरला मेसेज आल्याच्यानंतर रिसिवर तो, तो आपल्या कुवतीप्रमाणे त्याचं डिकोडिंग करतो म्हणजे त्याला समजून घेतो आणि समजून घेतल्यानंतर त्या सेंडरला फीडबॅक देतो आणि अशा पद्धतीनं आपली कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट होते आता याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे तो म्हणजे घटक आहे या कम्युनिकेशन प्रोसेस तो म्हणजे नॉईज म्हणजे गोंधळ मग तो सर्वात जास्त संदेशाच्या संदर्भानं काही माध्यमाच्या संदर्भानं काही डिकोडिंगच्या संदर्भानं काही इनकोडिंगच्या संदर्भानं आल्या लक्षामध्ये तर याच नॉईज याच टॉपिकचं आपण काय केलं याला थोडंसं मोठं केलं आणि त्याचा आपण स्वतंत्र एक टॉपिक बनवला तो म्हणजे बॅरियस टू कम्युनिकेशन अरे लक्षामध्ये म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं की आपण जे संप्रेषण करतो त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते अडथळे येतात तेच आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचे आहेत तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ सर्वात पहिला अडथळा आहे भाषिक अडथळे ज्याला आपण लँग्वेज किंवा सेमॅन्टिक बॅरियर्स असं म्हणतो आता याच्यामध्ये काय काय आहे बघा स्पीकिंग डिफरंट लँग्वेज म्हणजे रिसिव्हरची लँग्वेज वेगळी आणि सेंडरची लँग्वेज वेगळी तर मग डिफरंट लँग्वेज जर असेल तर कम्युनिकेशन म्हणजे बॅरियर्स येणार आहे त्यानंतरचा मुद्दा आहे लँग्वेज बॅरियर्समध्ये हॅविंग स्ट्रॉंग ॲक्सेंट बघा लँग्वेजला ॲक्सेंट पण असतात विविध ॲक्सेंटमध्ये बोलली जाते उदाहरणार्थ इंग्रजीच अमेरिकन ॲक्सेंट ब्रिटिश ॲक्सेंट इंडियन ॲक्सेंट त्याचासुद्धा म्हणजे जर एखादा ॲक्सेंट आपल्याला जमत नसेल उदाहरणार्थ आपण ब्रिटिश अमेरिकन इंग्लिश सहज म्हणजे कम्युनिकेट करू शकतो मात्र चायनीज इंग्लिश किंवा अदर ज्या काही ब्राझीलियन असेल किंवा कॅनडियन असेल त्यांच्या ज्या ॲक्सेंट आहेत ते आपल्याला समजत नाही म्हणून त्यानंसुद्धा आपल्याला कम्युनिकेशनमध्ये अडथळा येऊ शकतो त्यानंतर फॉल्टी लँग्वेज जर तुम्ही चुकीचीच सेंटर चुकीचीच जर लँग्वेज बोलत असेल तर साहजिकच काय रिसिवरला प्रॉब्लेम येणारच आहे म्हणजे कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स होणारच आहे त्यानंतर डिफेक्टिव्ह ट्रान्सलेशन म्हणजे चुकीचं भाषांतर किंवा थोडंसं संदिग्ध भाषांतर जरी होत असेल तरीही तो रिसीवर रिसिवरला प्रॉब्लेम येतो किंवा रिसिवर तसं डिफेक्टिव्ह ट्रान्सलेशन करीत असेल तर त तो जो काही फीडबॅक आहे तो त्याचा व्यवस्थित येणार नाही आणि कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स होईल त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे प्राकृतिक किंवा माध्यम अडथळे ज्याला आपण काय म्हणू फिजिकल किंवा चॅनल्स बॅरियर्स आता याच्यामध्ये काय आहे नॉईज गोंधळ मग तो कुठल्याही प्रकारचा असो ठीक आहे क्लोज डोअर्स म्हणजे कुठंतरी संप्रेषण उदाहरणार्थ आपण वर्ग संप्रेषणाचं उदाहरण घेऊ किंवा अजून एखाद्या कंपनीच्या ऑफिसमध्ये वर्कर्स आणि मॅनेजरची मिटिंग आहे तर मग हे प्रॉब्लेमच आहेत क्लोज डोअर्स किंवा फॉल्टी इक्विपमेंट याचा संबंध चॅनल बॅरियर्सची फॉल्टी इक्विपमेंट म्हणजे तुमचं जे मीडियम आहे किंवा चॅनल्स आहे हेच जर फॉल्टी असेल म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला संप्रेशन साधायचं आहे आपल्या मित्रासोबत आणि आपला मोबाईलच फॉल्टी आहे तर मग संप्रेशन मग आवाज येईल का आपल्याला आवाज येणार नाही अजून काहीतरी चांगले शब्द कानावर येणार नाहीत म्हणजे फॉल्टी इक्विपमेंट जर असेल तर तो बॅरियर्स ठरणार आहे कम्युनिकेशनमध्ये टाईम आता या टाईमचा संदर्भ वेगवेगळ्या पद्धतीनं घेता येईल जसं उदाहरणार्थ आता टाइमचा संदर्भ जस वेळेची कमतरता तुमच्याकडं खूप कमी टाइम आहे म्हणजे वेळेची कमतरता म्हणू आपण त्याला वेळेची कमतरता म्हणजे खूप कमी टाइम आहे आणि तुम्हाला खूप मोठा मेसेज द्यायचा आहे रिसिव्हरला उदाहरणार्थ बघा बघा आपण अर्धा अर्ध्यापर्यंत व्हिडिओ आपला एकदम रिलॅक्स होतो आणि आपल्याला नंतर येतं की आपला वेळ खूप वाढू लागला मग आपल्याला आपण समजून घेतो की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आता आपला व्हिडिओ आपल्याला वीसच मिनिटाचा बनवायचा आहे आणि मग मी काय करतो फास्ट जातो मग तुमच्या तेवढं म्हणजे जेवढं पन्नास टक्के सुरुवातीचा भाग व्यवस्थित लक्षात येतो तुमच्या व्हिडिओच्या तेवढा नंतरचा दहा वीस टक्के जो भाग आहे तीस टक्के जो भाग आहे तो वेळेच्या कमतरतेमुळे लक्षात येत नाही म्हणजेच काय आपल्या कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स आला कशामुळं टाईममुळं म्हणजे टाईमच्या कमतरतेमुळं तो बॅरियर्स आला त्याच्यानंतर चुकीची वेळ टाईमचा संदर्भ चुकीच्या वेळेशी पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे मी कम्युनिकेशन बघा आपल्या शनर जन्र, जनरली जन्र, आपण काय मी सकाळी दहा सकाळी सहा सात वाजता व्हिडिओ टाकतो किंवा संध्याकाळी टाकतो परंतु मी जर रात्रीच्या दोन वाजता व्हिडिओ टाकला तर त्याला कुणी पाहिलं का मग आपल्या कम्युनिकेट होईल का ते कम्युनिकेशन होणारच नाही मग तोसुद्धा संदर्भ इथे महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ज्योग्राफिकल डिस्टन्स हे सुद्धा महत्त्वाचं याच्यामध्ये सबटायटल आहे ज्योग्राफिकल डिस्टन्स ज्याला आपण भौगोलिक अंतर म्हणू म्हणजे सेंडर आणि मध्ये खूप लांब अंतर आहे तर मग फीडबॅकचे प्रॉब्लेम आहेत कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे साधारणतः ज्योग्राफिकल डिस्टन्स इज अ मेन डि डिस्टन्स इज अ म्हणजे असा घटक आहे तो तो की जो म्हणजे बॅरियर्स ठरू शकतो कम्युनिकेशनमध्ये ओके त्यानंतर वेदर अँड क्लायमेट काही अंशी समजून घ्या वर्गामध्ये समजा तुमची टिचिंग सुरू आहे आणि क्लायमेट एवढं व्यवस्थित नाही विजा चमकू लागल्या गडगडाट होऊ लागला, थो लागला तर थोड्या बहुत प्रमाणात हे सुद्धा घटक आहे म्हणून तर आपण फिजिकल बॅरियर्समध्ये याला टाकत आहोत हे सुद्धा घटक आहेत की जे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरतात पुअर लायटिंग पुअर लायटिंग कुठेही असू द्या पुअर लायटिंग जर असेल वर्गामध्ये वगैरे तर ते बोर्ड दिसणार नाही किंवा सूचना दिसणार नाहीत किंवा त्या मजुराला काम करताना दिसणार नाही म्हणजे थोडंसं कम्युनिकेशनमध्ये याचासुद्धा अडथळा होऊ शकतो त्यानंतर पुढचा पुढचा एक घटक घेऊ आपण मानसिक अडथळे ज्याला आपण सायकोलॉजिकल बॅरियर्स असं म्हणू ठीक आहे याच्यामध्ये बघा आता मानसिक अडथळे म्हणल्यावर सायकोलॉजीशी संबंधित घटक येतील फिअर स्पीच डिसऑर्डर फोबिया डिप्रेशन सॅडनेस जलसी इन्सेक्युरिटी आणि क्लोज माइंडनेस मग मा आता याच्यामध्ये स्पीच डिसऑर्डर एखाद्याची असेल त्याला स्पीच डिसऑर्डर म्हणजे बोलण्यामध्ये काहीतरी अडथळा आहे तो भीतीदायक वातावरण जे की नेहमी भीती वाटते किंवा तो डिप्रेशनमध्ये आहे दुःखी आहे त्याला काय म्हणू आपण जलूसीला काय म्हणू जळवृत्तीचा आहे बरोबर आहे स्वतःला सेक्युअर समजत नाही किंवा मां क्लोज माइंडनेसला काय म्हणू आपण संकुचित वृत्तीचं आहे हे सगळे घटक बॅरियर्स ठरतात याला आपण एका टॉपिकमध्ये टाकलं हे सगळे मानसिक अडथळे ठरतात कम्युनिकेशनमध्ये आल्या लक्षामध्ये म्हणजे एक उ उद, उदाहरणार्थ काय त्याची संकुचित वृत्ती आहे आणि आपण त्याला ज्ञान सांगाळलो तर तो काय ऐकेल का, का नाही किंवा त्याच्याकडं भरपूर नॉलेज आहे पण त्याची वृत्ती संकुचित आहे तो क्लोज माइंडनेस आहे तर तो, तो तुम्हाला त्याची माहिती देईल का तो एखाद्या घटकाविषयी तुम्हाला एखाद्या समजा तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान आहे आणि तुमचा मित्र इंजिनियर झालेला आहे मात्र तो क्लोज माइंडनेस आहे संकुचित वृत्तीचा आहे त्याला वाटतं अरे हा पास होईल मार्क पडतील माझ्या पुढं जाईल मग कम्युनिकेट हो तुमच्यामध्ये कम्युनिकेशन घडून येईल का घडून येणार नाही ना ना ना। तसं हे प्रत्येक घटकाचं तुम्हाला एक एक उदाहरण देता येईल त्यानंतर भावनिक अडथळे इमोशनल बॅरियर्स अँगर फ्रस्ट्रेशन्स हॉमर त्याच्यानंतर ब्लर द डिसिजन मेकिंग कॅपॅसिटीज ऑफ पर्सन आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे आता रागीट आहे एखादा फस्ट्रेशनमध्ये आहे किंवा त्याला हॉमरला काय म्हणून आपण विनोद बुद्धीचा आहे किंवा ब्लर द डिस्टि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी ऑफ पर्सन म्हणजे एखाद्याची निर्णय क्षमता कमकुवत आहे कम तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा म्हणजे थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्या संप्रेषणामध्ये अडथळा आणू शकतात उदाहरणार्थ आपण त्याला एखाद्याला सांगू लागलो मार्गदर्शन करू लागलो की रे बाबा तू सेट नीटची तयारी हो कर तुझं पी जी झालेलं आहे आणि म्हणजे त्याची जर डिसिजन मेकिंग पॉवर कमी आहे तर तो याला प्रतिसाद देणार नाही तुमच्या वाक्याला बरोबर आहे म्हणजेच तुमच्या संप्रेषणामध्ये अडथळा आला की नाही ह्या सगळ्या गोष्टी मग रागीट असेल फ्रस्ट्रेशनमध्ये असेल एखादा किंवा तो खूप जास्त विनोद बुद्धीचा असेल त्याच्या हे सुद्धा घटक भावनिक अडथळेमध्ये बॅरियर्स ठरतात ठीक आहे त्यानंतर पुढील काही घटकाविषयी चर्चा करू शारीरिक अडथळे ज्याला आपण फिजिओलॉजिकल बॅरियर्स असं म्हणू ह्याच्यामध्ये फिजिकल डिसॲबिलिटीज सच ॲज अ हेरिंग प्रॉब्लेम्स बरोबर ऐकायलाच अडथळा आहे तर तो एक बॅरियर्स ठरणार आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड त्यानंतर इनइंटेन्शन स्पीच डिफिकल्टीज आता याच्यामध्ये काय आहे ऐकण्याची समस्या आहे बरोबर आहे ऐकण्याची समस्या आहे माहितीचा अतिरेक झाला तुमच्याकडं खूप सारी माहिती यायला लागली तू ब सेंडरकडून तर तुम्ही फीडबॅक व्यवस्थित देताल का देता येणार नाही कारण त्याला प्रॉब्लेम आहे ना त्याला मा म्हणजे तो जास्त माहिती घेऊ शकत नाही त्याला प्रॉब्लेम आहे किंवा तो दूर इन एन्टेन्शन त्याला काय म्हणू आपण दुर्लक्ष करतो एखाद्या गोष्टीला किंवा अपुरे लक्ष म्हणू आपण आपल्या भाषेमध्ये अपुरे आप लक्ष म्हणजे त्याचं जर अपुरे लक्ष असेल मी सांगायला तुम्हाला व्हिडिओ तुमचं जर व्हिडिओमध्ये लक्ष नाही तर तुम्हाला क का समजेल काही कन्सेप्ट बॅरियर्स टू कम्युनिकेशन समजणारच ना नाही ना अरे लक्षामध्ये समजणारच ना नाही त्याच्यामुळं अपुरं जर लक्ष असेल मग तर त्याचा काही प्रॉब्लेम असेल त्याला ऐकू येत नसेल किंवा त्याचे काही शारीरिक काही त्याच्यामध्ये काही कुवत नसेल वगैरे 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 ठीक आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे दृष्टिकोनात्मक अडथळे ज्याला आपण ॲटिट्यूड बॅरियर्स असं म्हणू म्हणजे हग इगो एखादा असतो बरोबर प्रचंड अहंकारी असतो किंवा इनकन्सिडरेट बिहेवियर्स असतं एखाद्याचं ज्याला आपण काय म्हणू आपण पाषाण हृदय असतो एखादा आणि प्रीज्युडियस त्याला आपण पूर्वग्रह म्हणतो बघा हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत जे आपल्याला बॅरियर्स ठरतात कम्युनिकेशनमध्ये तुम्ही अहंकारी आहेत ठीक आहे तुम्ही खूप अहंकारी आहेत काय माझं इतकं शिक्षण झालं वगैरे तर तर मग ते तुम्ही बघसाल काय व्हिडिओ बघणारच नाही तुम्हाला माहिती आहे की बाबा मी स्पष्टपणे इंग्रजी बोलू शकतो वाचू शकतो लिहू शकतो मला काय बघण्याची गरज आहे लक्षामध्ये तर कम्युनिकेशनमध्ये अडथळा येऊ शकतो हे फक्त याचंच उदाहरण नाही आपल्या सेटनेटचंच तो असं कोणते बी अहंकारी व्यक्ती बघा ते खूपच म्हणजे त्यांचं आणि सर्वसाधारण लोकांचं खूप कम्युनिकेशन कमी होतं त्याचं तेच कारण आहे किंवा दुसरं आहे इनकन्सिडरेट बिहेवियर्स एखाद्याचं जर एखादा पाषाण हृदय असेल तर तोला कितीही आपण त्याच्यापुढं रडलो आरडलो सांगितलं त्याला समजून तर तो आपल्यासोबत म्हणजे आपलं तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं होणार नाही आणि प्रिज्युडियस ज्याला आपण काय म्हणतो पूर्वग्रह असेल एखाद्याच्या म्हणजे आपण डायरेक्टच घेऊन उदाहरण उदाहरणार्थ रिसिव्हर रिसिवरचा जर पूर्वग्रह असेल सेंटरच्या बाबतीमध्ये किंवा सेंडरचा रिसिव्हरच्या बाबतीमध्ये पूर्वग्रह असेल तर तो कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये अडथळा ठरणार आहे त्यानंतर संस्थात्मक अडथळे ज्याला आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बॅरियर्स असं म्हणतो सिनियर्स प्रेशर बघा आता वरिष्ठांचा दबाव हा एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामधलं सब टायटल आहे वरिष्ठांचा दबाव जर असेल बघा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये का काम करतात आणि एम डीचा खूप तुमच्यावर दबाव आहे तर तुम्ही काय करता त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकता त्या कामाकडे असेल किंवा झाली जरी चुकी तरी तुम्ही त्या एम डीला चांगला फीडबॅक देतच नाही म्हणजेच काय एम डी आणि तुमच्या मधल्या कम्युनिकेशन मध्ये अडथळा आला सजेशन। या अशा मोठमोठ्या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला सूचनांचा मारा केला जातो याला काय म्हणून आपण सूचनांचा मारा केल्या जातो कोणती ऐकायची सूचना एक सूचना आली की लगेच पाच मिनिटामध्ये दुसरी अजून पाच मिनिटामध्ये तिसरी अजून पाच मिनिटामध्ये चौथी सूचना कोणती ऐकणार कोणती ग्रहण करणार रिसिव्हर आणि कोणता फीडबॅक देणार म्हणजेच काय फीडबॅक नाही दिला मग जाऊ द्या गड्या आपण आपण म्हणतो ना जाऊ द्या द्या सोडून सोडून दिलं म्हणजेच काय फीडबॅक नाही आला फीडबॅक नाही आला म्हणजे आपल्या कम्युनिकेशनमध्ये काय आला बॅरियर्स आला ठीक आहे त्यानंतर रूल्स अँड रेग्युलेशन खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन हे सुद्धा कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरू शकतात स्टेट स्टेटस डिफरन्सेस ज्याला आपण काय म्हणतो दर्जा दर्जात्मक अडथळा म्हणतो उच्च नीच मग आता तो वर्कर्स आहे हा कोणी हा मॅनेजर आहे म्हणजे हा कोणे हा कॅशियर आहे म्हणजे स्टेटस डिफरन्सेस हा सुद्धा बॅरियर्स ठरू शकतो कम्युनिकेशनमध्ये टेक्नॉलॉजी तर आहेच आहे आणि टायमिंग टायमिंगचा इथे पण येईल म्हणजे टायमिंग वेळेची कमतरता आहे किंवा वेळ वेड़, अचूक वेळ आहे म्हणजे चुकीचा वेळ आहे हे सुद्धा तुम्हाला याच्याविषयी आपण पहिल्यामध्येच बोललेलो आहे त्यानंतर सामाजिक व धार्मिक अडथळे आता हे खूप कमी ठरतात कारण बघा याच्यामध्ये काय सोशल फॅक्टर्स आहेत एज जेंडर आहे सोशो इकॉनॉमिक स्टेटस आहे आणि मॅरिच्युअल स्टेटस आहे विवाह आहे नाही झालेला किंवा आर्थिक स्थिती कशी आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिकली कंडिशन कशी आहे बघा तुम्हाला एकदम याच्यावरून पण आपण म्हणतो ना हा घराहून गेला पण बोलत नाही आपल्या स व्यवहारातले उदाहरणं घ्या ना तर काय तर आपण म्हणतो ज्याकडे जरा पैसा झालाय म्हणजे हे उदाहरण फक्त समोर इझी घ्या तुम्ही कम्युनिकेशनमध्ये मात्र थोडासा अडथळा होऊ शकतो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे एवढे महत्त्वाचे घटक नाहीत तरी पण आहेत जेंडर बघा आता जेंडर म्हणजे काय ज्याला आपण लिंगभेदात्मक अडथळे म्हणू आपण लिंग भेदात्मक अडथळे उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष असा एखादा मुद्दा येतो की त्याच्यावर आपण म्हणजे विशिष्ट म्हणजे विशिष्ट मुद्दा असतो असे की आपण एखादी गोष्ट स्त्रियांना नाही सांगू शकत किंवा स्त्री आपल्याला एखादी गोष्ट नाही सांगू शकत म्हणजेच काय कम्युनिकेशनमध्ये अडथळा आलो म्हणजे जेंडर हा देखील एक बॅरियर्स ठरू शकतो कम्युनिकेशनमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढील काही मुद्दे आहेत जे आपण थोडे फास्ट बघणार आहोत सांस्कृतिक अडथळे आता याच्यामध्ये काय आहे कल्चरल बॅरियर्समध्ये काय आहे एक दोन ग्रुप्स आहेत तीन ग्रुप्स आहेत वेगवेगळ्या कल्चरचे आहेत बर ते बरोबर त्याची कल्चर वेगळी याची कल्चर वेगळी मग त्याचा धर्म आला त्याच्यानंतर त्याच्या ट्रॅडिशन्स आल्या परंपरा आल्या उदाहरणार्थ इंडियन आता इंडियन्स आहे आता आपली एक वेगळी विशिष्ट प्रकारे कल्चर आहे आपण ज्या काही द आपल्या ज्या काही जुन्या परंपरा आहे आपले जे काही पुराणं वगैरे आहेत रामायण महाभारत त्याच्यामधले कॅरेक्टर्स यांना आपण मानतो जसं की उदाहरणार्थ रामाला आपण मानतो रावणाचं आपण दहन करतो तुम्ही श्रीलंकेमध्ये गेलात तिथं संस्कृती वेगळी आहे तिथं रावणाला मानतात किंवा उदाहरणार्थ आपण इकडे उदाहरण घ्या एखादा प्राणी म्हणजे सिम्बॉल संस्कृतीमधले कसे आहेत उदाहरणार्थ काय चायनाचं जर आपण उदाहरण उदाहरण घेतलं तर चायनामध्ये ड्रॅगनला काय म्हणजे मानतात तिथं बाबा ड्रॅगन म्हणजे हा आपला रक्षण करता आहे वगैरे वगैरे चायनाचे लोक ड्रॅगन अंगावर काढून घेतात बघा टॅटूज आणि आपल्याकडं ड्रॅगनला काय विध्वंसक समजलं जातं म्हणजे हा काय संस्कृती संस्कृतीमधल्या सिंबॉलचा फरक आहे म्हणजेच थोडा बहुत प्रमाणामध्ये कम्युनिकेशनमध्ये सुद्धा इथं अडथळा येणार आहे नंतर तांत्रिक अडथळे टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स हे जे आहे ते चॅनलच्या संदर्भाने येतील खूप म्हणजे फॉल्टी चॅनल्स असेल वगैरे 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 त्यानंतर अपुरे लक्ष लॅक ऑफ अटेन्शन याचं आपण आपण लक्ष दिलेलं आहे व तुम्ही किती समजून सांगायला आले आणि त्याच्या संबंधित व्यक्तीचं जर लक्ष नसेल तर तो कम्युनिकेश कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरणार आहे कारण दर्जात्मक अडथळे डिफरन्सेस बॅरियर्स मग दर्जा कोणताही असो पद असेल वेगवेगळं उदाहरण आत्ता आपण बोललो वर्कर्स आणि एम डी आहे एम येम्डे, डीला असं वाटतं किंवा त्या वर्कर्सला काय बोलायचं किंवा वर्कर्स भिऊ शकतो किंवा तो उच्च आहे किंवा गरीब श्रीमंत असेल गरीब श्रीमंत हुशार असेल आणि मध्यम बुद्धीचं असेल हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत स्टेटस डिफरसन्सचे प्रॉब्लेम आहेत जे कम्युनिकेट कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरू शकतात ग्राहकांची संख्या म्हणजे नंबर्स ऑफ रिसिवर्स आहेत खूप मोठे रिसिवर्स आहेत आणि एकच संदेश तुम्हाला मोठ्या समुदायासमोर समुदाय समुदाय सादर करायचा असेल तर मग त्यामध्ये अडथळा आणि गोंधळ उडण्याची शक्यता आहे खरं लक्षात मला वाटतं ही चर्चा बघा ही तुम्हाला सहज समजणार आहे सो बघा समजण्यासाठी सोपं आहे पण तुम्ही नेमकं प्रश्नाचं उत्तर कसं देता यावर अवलंबून आपण खूप मोठी करू एक तास करू परंतु आपल्याला उत्तर येणं अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर येणं आपल्याला अपेक्षित आहे ठीक आहे तर आपण प्रश्नाचा सराव करून घेऊया बघा प्रश्न आहे परिणामकारक संप्रेषणासाठी अधिक महत्वाचे ठरते संप्रेषणाची भाषा संप्रेषणाचा कालावधी संप्रेषणाचे माध्यम संप्रेषणाचा विषय तर संप्रे परिणामकारक संप्रेषणासाठी थोडंसं पॉझिटिव्ह उत्तर त्या संप्रेषणाची भाषा महत्त्वाची ठरते कालावधी ठीक आहे विषय पण ठीक आहे माध्यम पण ठीक आहे परंतु भाषा महत्त्वाची आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न हे संदेशवानाचे तत्त्व नाही पर्याप्तता पर्याप्तता आहे लिमिटेड पाहिजे ना मॅसेज आहे सौजन्य सौजन्य पण आहे सुसंगतपणा पण आहे काय नाही कामाचे समाधान नाही मग नाही तेच आपलं उत्तर आहे तत्व नाही म्हणलं ना म्हणून सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न टिंबटिंब हा संप्रेषणाचा अडथळा ठरणार नाही पूर्वग्रह हा बघा पूर्वग्रह ठरणार आहे पिढीतील अंतर पण ठरणार आहे दोन पिढीमधील अंतर आहे उदाहरणार्थ आता तुम्ही यंग जनरेशन आहे आणि ओल्ड जनरेशन आहे तर त्यांच्यात बघा वाद होतात आपण म्हणतो ना की आपल्या घरी पण नेहमी आजोबामध्ये आणि नातवामध्ये वाद होतात मग आपण म्हणतो काय करणार आपण हे म्हणजे पिढीतील अंतर आहे बरोबर आहे तर त्याचं तेच कारण आहे ओके म्हणजे हा पण अडथळा ठरतो पिढीतील अंतर आणि लांबलचक संदेश संदेश जर खूप मोठा असेल तर तोसुद्धा अडथळा ठरतो पण अडथळा आता याला पॉझिटिव्ह घ्याला तुम्ही स्पष्टता आणि पर्याप्तता म्हणजे मॅसेज स्पष्टपणे आणि लिमिटेडपणे मग हा अडथळा ठरेल का नाही उलट काय होईल उलट कम्युनिकेशन चांगलं होईल म्हणून बी ठरणार नाही जर याला निगेटिव्ह केलं अस्पष्टता आणि अपर्याप्तता तर मग तो ठरेल समजून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न जर एखाद्या परदेशी व्यक्तीची भाषा तुम्हाला समजत नसेल तर टिंबटिंब मार्फत संप्रेषण करू शकता तर मग आपल्याला अनुवादक घ्यावया ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न संप्रेषणाचे यश हे टिंबटिंबवर अवलंबून असते योग्य माध्यमाची निवड प्रत्याभरण किंवा प्रतिसाद वक्तृत्व व विचार प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व आपल्याला सोपा प्रश्न झाला प्रत्याभरणावर अवलंबून आपल्याला माहिती आहे की संप्रेषणाचं यश कशावर अवलंबून आहे प्रतिसादावर अवलंबून असतं त्यानंतर पुढील प्रश्न प्रभावी संज्ञापनासाठी कशा वातावरणाची गरज असते आर्थिक वातावरण संदर्भ लागत नाही राजकीय वातावरणाचा संदर्भ लागत नाही बहुसांस्कृतिक वातावरण असेल तरी पण जमणार नाही सामाजिक वातावरण लागेल सामाजिक वातावरणामध्ये आपण काय कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं होतं त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते घटक संदेशवानात अडथळा ठरू शकतील संदेश देणाऱ्या मनातील गोंधळ संदेश देणाऱ्याच्या मनातील गोंधळ म्हणजे मना सेंटरच्याच मनातील गोंधळ आहे तर तो ठरू शकतो संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याची असमर्थता बघा संदेश येऊन पडलाय संदेश ग्राहकाकडं पण त्याची असमर्थता आहे ओके आ, हा थोडा कन्फ्युजन मध्ये म्हणजे दोन येऊ शकतो येऊ शकत नाही आपण सी आ, तीन वाचू बघा संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह पूर्वग्रह अडथळा आहेच संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता म्हणजे एक तीन आणि चार हे कन्फर्म अडथळा आहे मात्र दोन अडथळा नाही म्हणजे एक तीन आणि चार असं सांगणारा पर्याय सी आपलं उत्तर घ्यावं लागेल ठीक आहे याचं सी उत्तर आहे आता दोन का नाही कारण संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याची असमर्थता आहे म्हणजे तो सध्या काहीतरी संदेश स्वीकारू शकत नाही मग ते आपल्याला स्पष्ट क्लिअरिटी दिलेली नाही ना त्यानं ना, की काय तो डिसेबल आहे किंवा त्याचं काही व्यंगात्मक प्रॉब्लेम आहे अरे लक्षामध्ये म्हणून दोन येणार नाही सी उत्तर आपल्याला इथे घ्यावं लागेल थोडंसं कन्फ्युजन क्वेश्चन आहे परंतु याच्या अगोदर एका एक एक्झामला क्वेश्चन आलेला आहे हा आणि उत्तर आन्सर की मध्ये सी दिलेला आहे थोडं ते तुम्ही समजून घ्या त्यानंतर पुढील प्रश्न परिणामकारक संज्ञापनासाठी खालील कोणती पूर्व आट असू शकत नाही भाषेवरील प्रभुत्व पाहिजेच संज्ञापन उद्दिष्टाबाबत स्पष्टता पाहिजेच आशेवरील प्रभुत्व पाहिजेच व्यक्तिमत्वाची काही गरज नाही म्हणून आपलं उत्तर सी ठीक आहे भाषेवरील प्रभुत्व संज्ञापन उद्दिष्टाबाबत स्पष्टता आणि आशेवरील प्रभुत्व हे आहेच गरजच आहे व्यक्तिमत्व असावंच असं काही नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा जो या अगोदरच्या एक्झामला आलेला आहे संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरविली जाते बघा प्रतिसादाचा दर्जा हे यश आहे संज्ञापनाचं यश आहे प्रेक्षकाचे हेतू आणि निकष पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न योग्य जोडी किंवा जोड्या निवडा मानसिक अडथळा प्रतीक मानसिक अडथळा प्रतीक हे कल्चरल बॅरियर्स येईल प्रतीक सिम्बॉल हे कल्चरल बॅरियरच आहे म्हणजे हे पहिलं चुकीचं आहे सांस्कृतिक अडथळा निवडक श्रवण हे निवडक श्रवण जे आहे सिलेक्टिव्ह लिसनिंग ह माध्यमातील अडथळा आहे किंवा हा मानसिक कि अडथळा आहे किंवा शारीरिक प्रॉब्लेम आहे हा म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा हे बरोबर आहे व्हॉइस डिसरप्शन हे बरोबर आहे म्हणजे तीन म्हणजे सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्याला योग्य विचारलं मग फक्त ए आणि दोन चुकीचं आहे सीच बरोबर आहे म्हणून असं सांगणारा पर्याय सी आहे लक्षामध्ये ठीक आहे मला वाटतं आपण जे काही बॅरियर्सबद्दल चर्चा केली हे तुम्हाला निश्चितच समजले असेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार होणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद